स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्यूशन या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 12वीचा 3.4, तो म्हणजे स्टेटमेंट्स ऑफ पर्पज। या हे जे काही रायटिंग स्किल आहे त्याचा आपण आईस ब्रेकर्स आणि कॉन्सेप्ट ही काय करणार आहोत समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज जी आहे ही कन्सेप्ट तुम्हाला चांगली समजून जाईल। चला तर मग आता कुठला वेळ न दवडता सुरुवात करूया स्टेटमेंट ऑफ पर्पजला। आणि महत्त्वाची सूचना अशी आहे की तुम्ही ज्या काही इतर रायटिंग स्किल्स आहेत सेक्शन 3 त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, तर 1 by 1 तुम्ही त्या बघू शकता। जसं समरी रायटिंग आहे, नोट मेकिंग आहे, त्यानंतर व्हर्च्युअल मेसेज रायटिंग, म्हणजे सगळ्या ज्या काही आहेत रायटिंग स्किलच्या लिंक्स त्यामध्ये तुम्हाला तिथे मिळून जातील। चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून काय होईल तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील। चला तर वेळ न गमवता सुरुवात करूया स्टेटमेंट ऑफ पर्पज ही कन्सेप्ट समजून घ्यायला। स्टेटमेंट ऑफ पर्पजचा आईस ब्रेकर्स आपण बघतोय। बघा सुरुवातीचा प्रश्न आहे तो मॅच द प्रोफेशन्स विथ द डिझायर्ड क्वालिटीज। प्रोफेशन्स दिलेले एका साईडला आणि एका साईडला क्वालिटीज दिलेले आहेत, गुण ज्याला आपण म्हणू शकतो, ओके, गुणवैशिष्ट्य। तर त्यासोबत तुम्हाला ते मॅच करायचे आहेत पियर्स प्रॉपरली, ओके। तर पहिला जो वी कॅन से दॅट पहिला जो आहे प्रोफेशन तो आहे बिझनेसमॅन। तर बिझनेसमॅनसाठी कुठल्या क्वालिटीज गरजेच्या असतात तर त्यामध्ये आपण बघू शकतो, आन्सर तुम्ही घेऊ शकता याचं सी। पहिल्याचा आन्सर तुम्ही घेऊ शकता सी। कुठलं तर कन्व्हिन्सिंग, सेलिंग, रिस्क टेकिंग, ह्या काय असाव्या लागतात तर क्वालिटीज असाव्या लागतात। त्यानंतर पुढचं आहे आर्टिस्ट। आर्टिस्टसाठी कुठल्या क्वालिटीज असाव्या लागतात तर आर्टिस्टसाठी असाव्या लागतात इमॅजिनेटिव्ह, त्यानंतर क्रिएटिव्ह थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्या आर्टिस्टकडे असाव्या लागतात, म्हणजे डी त्याचा आन्सर तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर तिसरा आहे ॲडव्होकेट। ॲडव्होकेटसाठी कुठल्या क्वालिटीज असाव्या लागतात तर ॲडव्होकेटसाठी असावं लागतं लॉजिकल रिझनिंग, ऑरॅटरी अँड क्रिटिकल थिंकिंग, म्हणजे ई त्याचा आन्सर तुम्ही घेऊ शकता। कशाचं तर ॲडव्होकेटसाठी। त्यानंतर पोलीस। पोलीससाठी कुठल्या क्वालिटीज असाव्या लागतात, पोलीससाठी तुम्ही घेऊ शकता बी अलर्ट, इन्व्हेस्टिगेटिव्ह, लव्ह ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटीज, या म्हणजे तुम्ही याचा आन्सर घेऊ शकता बी। कशाचं पोलीस, या क्वालिटीज असाव्या लागतात। त्यानंतर आहे सायंटिस्ट। सायंटिस्टसाठी निश्चितच रीडिंग, एक्सपेरिमेंटिंग आणि रिसर्चिंग, म्हणजे ए त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता। कशाचं सायंटिस्टचं, म्हणजे रीडिंग, एक्सपेरिमेंटिंग आणि रिसर्चिंग हे त्याच्यात क्वालिटी असाव्या लागतात। त्याचबरोबर आहे व्हॉट इज युअर करिअर गोल, तुमचं करिअर गोल काय आहे हे दुसरा प्रश्न आपल्याला दिसतोय, याचा आन्सर तुम्ही लिहू शकता आन्सरमध्ये। बघा माय करिअर गोल इज टू बी अन इंजिनियर ऑर डॉक्टर, म्हणजे माझं करिअर गोल काही वेगवेगळं, आपलं करिअर गोल कोणाचं काही वेगळं असू शकतं, म्हणजे तुम्हाला कुठलं व्यवसाय तुम्हाला करायचं आहे फ्युचरमध्ये, तर मला असं वाटतं की मी इंजिनियर व्हावं किंवा मग डॉक्टर व्हावं। मग तुम्हाला वाटतं पोलीस तर पोलीस तुम्ही लिहू शकता, आर्मीमध्ये तुम्ही लिहू शकता, म्हणजे तुम्हाला जे वाटतं, किंवा सायंटिस्ट तुम्ही लिहू शकता, तुम्हाला जे वाटेल तुम्ही त्यामध्ये लिहू शकता। पुढचा प्रश्न आहे विच ऑफ युअर क्वालिटीज वुड हेल्प यू इन अचिव्हिंग युअर गोल। आता असे कुठल्या क्वालिटीज आहेत ज्या तुम्हाला काय करू शकतात, तुमचं जे गोल आहे, ध्येय आहे, करिअर गोल म्हणजे व्यवसायाचं ध्येय साध्य करू शकतात, त्या कोणत्या क्वालिटीज तुमच्याकडे असाव्यात, तर यामध्ये मी काही दिलेल्या आहेत, या व्यतिरिक्त तुम्हाला काही सापडल्या तुम्ही त्या लिहू शकता। त्यामध्ये नंबर एक पर्सनल डिसिप्लिन, एक पर्सनल डिसिप्लिन असावी। त्यानंतर हेल्थ, फिजिक्यू हेल्थ चांगली असावी। त्यानंतर रीडिंग, रायटिंग, ह्या काही क्वालिटीज आहेत ज्या मला करिअरमध्ये सक्सेसफुल करतील, माझं गोल साध्य करायला लावतील। थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स, अंडरस्टँडिंग द सराउंडिंग, त्यानंतर आहे परसिवरन्स, पॉझिटिव्ह थिंकिंग, इमॅजिनेशन, त्यानंतर अलर्ट, हे तुम्ही लिहू शकता, ओके, या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यामध्ये लिहू शकता। पुढचं आहे लिस्ट द ऑब्स्टॅकल्स विच माईट हॅम्पर इन अचिव्हिंग युअर गोल इन लाईफ। काही ऑब्स्टॅकल्स जे आहे, अडथळे आहे, त्यांची तुम्हाला लिस्ट बनवायची आहे की जे तुम्हाला काय करतात तर ध्येय साध्य करण्यापासून अडथळे, त्यामध्ये ध्येय प्राप्त करण्यासाठी अडथळे निर्माण करतात, असे जे काही अडथळे आहेत त्यांची लिस्ट तुम्हाला बनवायची आहे। एक तुम्हाला सांगितलेलं आहे ते म्हणजे लॅक ऑफ प्रॉपर गायडन्स। गायडन्स जर प्रॉपर नसेल तर त्यामुळे सुद्धा तुम्ही काय होऊ शकता तर अचीवमेंट तुम्ही तुमच्या आयुष्यात साध्य करू शकत नाही, किंवा तुम्ही तुमचं गोल साध्य करू शकत नाही। या व्यतिरिक्त तुम्ही लिहू शकता लॅक ऑफ नॉलेज। नॉलेज कमी असेल तरीसुद्धा तुम्ही काय करू शकत नाही तुमच्या आयुष्यात तुमचं गोल साध्य करू शकत नाही। लॅक ऑफ ॲप्रिशिएशन। ॲप्रिशिएशन म्हणजे
कोणी स्तुती करणं थोडक्यामध्ये, जर तुम्ही एखादं काम करताय त्याची स्तुती झाली नाही तर ते सुद्धा एक काय तर गोष्ट आहे की ज्यामुळे तुम्ही तुमचं गोल साध्य करू शकत नाही. लॅक ऑफ ट्रेनिंग, ट्रेनिंग नसणं, त्यामुळे सुद्धा तुम्ही गोल अचीव करू शकत नाही. हे एक ऑब्स्टॅकल्स आहेत, अडथळे आहेत. झिरो ॲक्नॉलेजमेंट, ओके, ॲप्रिशिएशनचा थरका, ॲप्रिशिएशनसारखा थोडाफार करतो. झिरो ॲक्नॉलेजमेंट म्हणजे तुम्ही जे काम करताय त्याचा कोणी ॲक्नॉलेजच केलं नाही, त्याला कोणी पावतीच दिली नाही की तुम्ही चांगलं काम करताय, त्यामुळे सुद्धा तुम्ही तुमचं गोल अचीव करू शकत नाही. त्यानंतर अपोजिशन फ्रॉम फॅमिली टू चूज स्ट्रेंज करिअर. फॅमिलीमधून होणारा काही अपोजिशन म्हणजे फॅमिलीतून होणारा विरोध की तुम्ही एखादा स्ट्रेंज करिअर चूज करताय, त्यासाठी जो फॅमिलीतून विरोध होतो, त्यामुळे सुद्धा तुम्ही काय करू शकत नाही, तुमच्या आयुष्यामध्ये गोल साध्य करू शकत नाही. हे काय तर काही अडथळे आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला काही सापडले तर तुम्ही ते त्यामध्ये लिहू शकता. चला तर मग आता आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. SOP म्हणजेच स्टेटमेंट ऑफ पर्पज, ही कन्सेप्ट समजून घ्यायला, त्याचबरोबर एक एक्झाम्पलसुद्धा आपण त्याचं घेणार आहोत समजून. स्टेटमेंट ऑफ पर्पज, ज्याला मराठीत म्हणतात उद्देशाचे विधान. बघा सुरुवातीला काय दिलेलं आहे, व्हॉट इज अ स्टेटमेंट ऑफ पर्पज, स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे काय, तर याचा आन्सर दिले याच्यामध्ये, आन्सर दिल्यापेक्षा ती कन्सेप्ट समजून सांगितलेली आहे आपण असं म्हणू. अ स्टेटमेंट ऑफ पर्पज इन ब्रॅकेट SOP, स्टेटमेंट ऑफ पर्पजला शॉर्टमध्ये SOP म्हणतात. अ स्टेटमेंट ऑफ पर्पज इज अन ॲप्लिकेशन मेड टू अ युनिव्हर्सिटी टू सीक ॲडमिशन टू अ पर्टिक्युलर कोर्स. आता स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे काय, तर एखाद्या विशिष्ट कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठाला केलेला अर्ज होय. इट इज अन एसे विच डिस्क्राइब्स यू ॲज अ पर्सन, युअर एम्स अँड ॲम्बिशन. हा एक निबंध आहे जो आपल्याला काय, एक व्यक्ती आपले ध्येय आणि महत्वाकांक्षा म्हणून तो काय करतो, आपलं वर्णन करतो. इट स्पीक्स अबाउट युअर जर्नी ऑफ लाईफ अँड द क्वालिटीज यू हॅव नर्चर इन द प्रोसेस. आता यामध्ये स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये आपल्या जीवनातील प्रवासाबद्दल आणि या प्रक्रियेत आपण कशाप्रकारे वाढलो आणि आपल्यामध्ये कशाप्रकारे गुण हे आलेत, आपल्या गुणांवर काय केलं जातं, तर SOP मध्ये बोलल्या जातं. म्हणजे आपल्याकडे काय गुण आहेत, या जर्नी ऑफ लाईफ मध्ये आपल्याला काय मिळालं आणि आपल्याकडे कुठले गुण आहेत, तर हे गुण सांगण्याचं काम SOP मधून केलं जातं. द स्कोअर कार्ड ऑर द ट्रान्सक्रिप्ट गिव्ज युअर अकॅडमिक अचीवमेंट्स. जे स्कोअर कार्ड्स असतात, स्कोअर कार्ड्स म्हणजे मार्कशीट किंवा मग ट्रान्सक्रिप्ट, ज्याला आपण उतारे म्हणतो, ओके, बायोडाटातल्या सारखा थोडक्या प्रकार. जे काही स्कोअर कार्ड्स किंवा मग ट्रान्सक्रिप्ट असतील ते काय करतात, आपलं अकॅडमिक अचीवमेंट म्हणजे शैक्षणिक यश ते देतात. इट इज ऑब्जेक्टिव्ह बट SOP गिव्ज अन आयडिया अबाउट युअर इनेट क्वालिटीज अँड इट्स सब्जेक्टिव्ह नेचर. आणि जे स्कोअर कार्ड किंवा ट्रान्सक्रिप्ट असतात ते कसे असतात, तर ऑब्जेक्टिव्ह असतात, म्हणजे वस्तुनिष्ठ ते आहेत. परंतु SOP गिव्ज अन आयडिया, परंतु आपल्याला SOP तून काय मिळते, तर आयडिया मिळते, कल्पना मिळते. कशाबद्दल, अबाउट युअर इनेट क्वालिटीज, तुमच्याकडे जे काही इनेट म्हणजे जन्मजात गुण आहेत त्याबद्दल. अँड इट इज सब्जेक्टिव्ह इन नेचर, आणि ह्या ज्या गोष्टी असतात SOP जे आहे ते कसे सब्जेक्टिव्ह इन नेचर आहे. सब्जेक्टिव्ह म्हणजे काय, आपण तर म्हणू शकतो व्यक्तिनिष्ठ ते, त्यामध्ये मूल्यांकन केलेलं आपल्याला सांगता येईल. द SOP गिव्ज यू अन अपॉर्च्युनिटी टू शो युअर स्पेशल क्वालिटीज विच मेक यू डिस्टिंक्ट फ्रॉम अदर्स. याचा अर्थ असा होतो की SOP आपल्याला काय करतं, तर विशिष्ट गुण दर्शवण्याची संधी देतं, जे आपल्याला इतरांपेक्षा काय करणार आहे, वेगळं करणार आहे. इट एक्सप्लेन व्हाय यू वॉन्ट टू जॉईन द कोर्स, व्हॉट इज युअर लायकिंग, हाऊ यू हॅव डेव्हलप्ड युअर लायकिंग. इट एक्सप्लेन व्हाय यू वॉन्ट टू जॉईन द कोर्स, आपण या कोर्समध्ये कशाला सामील व्हायचं आहे. व्हॉट इज युअर लायकिंग, आपली पसंती काय आहे. हाऊ यू हॅव डेव्हलप्ड युअर लायकिंग, आणि आपण आपली आवड कशी विकसित केली आहे, हे आपण SOP थ्रू काय करू शकतो, स्पष्ट करू शकतो. इट जस्टिफाईज हाऊ यू विल बी एबल टू अचीव युअर एम. आपण आपलं ध्येय कसं साध्य करू शकतो किंवा आपण आपलं ध्येय कशाप्रकारे साध्य करू शकाल, हे सांगण्याचं काम सुद्धा यातून केलं जातं, किंवा मग जस्टिफाय करण्याचं किंवा मग एक्सप्लेन करण्याचं काम यातून केलं जातं. इट ऑल्सो एक्सप्लेन व्हाय यू हॅव सिलेक्टेड अ पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी. आपण एखादी विशिष्ट युनिव्हर्सिटी का निवडली आहे, हे देखील यातून स्पष्ट केलं जातं. त्यानंतर पुढे आहे बघा, द SOP इज गेटवे टू युअर करिअर ॲज द ॲडमिशन कमिटी जज
यू और स्क्रीन्स द एप्लीकेशन ऑन द बेसिस ऑफ एसओपीज रिसीव्स. एसओपी ही आपल्याला काय करते, आपल्या कारकिर्दीसाठी एक प्रवेशद्वार आहे, एक गेटवे आहे आपल्या कारकिर्दीसाठी, म्हणजे आपल्या भविष्याचं एक आपल्या करिअरचं ते काहीतरी प्रवेशद्वार आहे. कारण जे काही ऍडमिशन कमिटी म्हणजे प्रवेश समिती काय करते, आपला निवाडा करते, म्हणजे आपल्याला जज करण्याचं काम करतं. आणि कशाच्या बेसिसवर ते आपल्याला जज करणार आहे, जे काही त्यांना एसओपी प्राप्त होतं, म्हणजे जी काही एसओपी त्यांना मिळणार आहे, त्याच्यावरून ते आपलं काय करणार आहेत, स्क्रीनिंग करणार आहेत, त्यावरून ते आपल्याला काय करणार आहेत, जज करणार आहेत. म्हणजे एसओपी काय तर एक गेटवे आहे, एक प्रवेशद्वार आहे कशाचं, तर आपल्या चांगल्या उज्ज्वल भविष्याचं. हेन्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. म्हणूनच आपण म्हणू शकतो की एसओपी हे काय तर एक महत्वपूर्ण असं डॉक्युमेंट आहे. सेकंड पॅसेजमध्ये काय दिलं बघा, द एसओपीज फॉर अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट अँड डॉक्टरेट लेवल वुड बी डिफरंट. आता जे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे पदवीधर किंवा मग पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे पदव्युत्तर पदवीनंतरचं, डॉक्टरेट हे जे काही लेवलचे जे काही आहेत, ते जे एस ओ पीज असतात ते कशा असू शकतील, तर भिन्न ते असतील. ओके, द एस ओ पीज फॉर अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट अँड डॉक्टरेट लेवल्स वुड बी डिफरंट. पदवीधर पदव्युत्तर आणि डॉक्टरेटच्या लेवलचे जे काही एस ओ पीज असतील ते भिन्न असतील. द एस ओ पीज डिफर अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट. आता एस ओ पी ह्या काय असतात, तर आवश्यकतेनुसार भिन्न असतात. द नंबर ऑफ वर्ड्स इन विच अँड एस ओ पी इज रिटर्न इज ऑल्सो डिफरंट फॉर डिफरंट युनिव्हर्सिटीज. एस ओ पीत लिहिलेल्या शब्दांची संख्या ही वेगवेगळ्या विद्यापीठांसाठी देखील वेगवेगळी असते. त्यानंतर सांगितलेलं आहे, ऍट दिस लेवल वेन यू वुड पास युअर 12th स्टँडर्ड examination and write personal statements to universities for admission to undergraduate course, you should follow the format given below. आता समजा तुम्ही काय सांगितलं, ऍट दिस लेवल या वेळेस या पातळीवर, वेन यू वुड पास युअर 12th स्टँडर्ड एक्झामिनेशन, जेव्हा आपण काय होणार, इयत्ता 12वीची परीक्षा उत्तीर्ण करणार, अँड राईट पर्सनल स्टेटमेंट टू युनिव्हर्सिटीज फॉर ॲडमिशन. आणि जेव्हा आपण काय करणार, तर पर्सनल स्टेटमेंट वैयक्तिक अशी विधान आपण लिहिणार कोणाला, युनिव्हर्सिटीला, कशासाठी, ॲडमिशनसाठी, टू अंडर ग्रॅज्युएट कोर्स म्हणजे पदवीधर कोर्स करण्याकरता, यू शूड फॉलो द फॉलोइंग फॉर्मॅट. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, तर खाली दिलेला फॉर्मॅट काय करायचं आहे, फॉलो करायचा आहे. मग फॉर्मॅट काय दिलं आहे बघा, फॉर्मॅट ऑफ द एसओपी, एसओपीचा फॉर्मॅट काय आहे, द स्टेटमेंट ऑफ पर्पज शूड बी रिटन इन अराउंड 500 वर्ड्स टेंटेटिव्हली इन 5 to 6 पॅरेग्राफ्स. आता याच्यात सांगितलेलं त्यांनी की जे स्टेटमेंट ऑफ पर्पज असतील ते किती शब्दात लिहावं, तर 500 शब्दांमध्ये ते तुम्ही लिहावं, टेंटेटिव्हली 5 to 6 पॅरेग्राफ्स. आणि त्यातली जास्तीत जास्त किती असतील, तर एक 5 to 6 पॅरेग्राफ्स त्यामध्ये असावेत. बिगिन विथ युअर इंट्रोडक्शन, टॉक अबाउट युअर पर्सनल बॅकग्राऊंड, युअर मेंटल मेकअप अँड युअर एम इन लाईफ. आता सुरुवात तुम्ही करायची स्वतःच्या परिचयापासून सुरुवात करायची आहे, त्यामध्ये आपली वैयक्तिक माहिती, पर्सनल बॅकग्राऊंड ज्याला आपण म्हणतो, वैयक्तिक पार्श्वभूमी, त्याचबरोबर युअर मेंटल मेकअप, आपली मानसिक स्थिती अँड युअर एम इन लाईफ, आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातील उद्दिष्ट आपण यामध्ये लिहायचं आहे पहिल्या पॅरेग्राफमध्ये. द सेकंड पॅरेग्राफ शूड स्पीक अबाउट वाय यू विश टू जॉईन दिस स्पेसिफिक प्रोग्राम कोर्स युअर एरिया ऑफ इंटरेस्ट. दुसऱ्या परिषदात दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आपण काय करायचं, आपण या विशिष्ट प्रोग्राम किंवा कोर्समध्ये आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये आपण या क्षेत्रामध्ये आपण का सामील होऊ इच्छितो याबद्दल आपल्याला तिथे लिहायचं आहे. म्हणजे जो तुम्ही कोर्स किंवा मग प्रोग्राम निवडताय त्या प्रोग्रामबद्दल तुम्हाला बोलायचं आहे, आणि तुम्ही त्या प्रोग्राम काबर तुम्ही निवडताय हे तुम्हाला सेकंड पॅरेग्राफमध्ये सांगायचं आहे. इन द थर्ड पॅरेग्राफ राईट अबाउट युअर क्वालिटीज दॅट वुड बी हेल्पफुल ऑर सुटेबल फॉर धिस करिअर गोल ऑर ऑब्जेक्टिव्स. आणि तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये काय करणार आहात तुम्ही, राईट अबाउट युअर क्वालिटीज, आपले तुमच्या जे काही गुण आहेत ते गुण तुम्हाला त्यामध्ये सांगायचे आहेत, दॅट वुड बी हेल्पफुल अँड सुटेबल फॉर धिस करिअर गोल अँड ऑब्जेक्टिव्ह. आणि हे जे गुण तुम्ही सांगणार आहात, तुमचे जे गुण ते सांगणार आहात, ते तुमच्या करिअरच्या उद्दिष्टासाठी किंवा हेतुपूर्तीसाठी कसं उपयुक्त आहे हे तुम्हाला त्यामध्ये स्पष्ट करायचं आहे. शो हाऊ युअर हॉबीज अँड एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज वुड बी हेल्पफुल इन स्ट्रेंथनिंग युअर गोल. त्याचबरोबर जे आपले छंद आहेत किंवा अवांतर क्रिया आहेत, म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त ज्या काही आपण ऍक्टिव्हिटी करतो त्या कशा हेल्पफुल आहेत, कशा मदतगार आहेत, कशासाठी
हेल्पफुल इन स्ट्रेंथनिंग युअर गोल, तुमचं जे गोल आहे ते मजबूत करण्यासाठी ते तुम्हाला कशा प्रकारचे मदतगार आहेत, तुमच्या हॉबीज असतील किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतील, हे तुम्हाला त्यामध्ये एक्सप्लेन करायचे तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये. इन द फोर्थ पॅरेग्राफ मेन्शन युअर एक्सपिरियन्स इन दिस फील्ड ऑर एनी इंटर्नशिप प्रोजेक्ट यू हॅव डन. आता हा जो की चौथा पॅरेग्राफ आहे, त्या चौथ्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, मेन्शन युअर एक्सपिरियन्स इन दिस फील्ड. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जो निवडलेला कोर्स आहे त्या क्षेत्रामधील तुमचा जो अनुभव आहे तो तुम्हाला त्यामध्ये लिहायचा आहे. ऑर एनी इंटर्नशिप ऑर प्रोजेक्ट यू हॅव डन, किंवा मग तुम्ही त्या फील्डचा एक्सपिरियन्स सांगा, किंवा तुम्ही त्या फील्डमध्ये एखादा इंटर्नशिप किंवा एखादा प्रोजेक्ट केला असेल तर त्याचा उल्लेख तुम्ही तिथे करा. यू कॅन स्टेट समथिंग विच मेक्स यू डिस्टिंक्ट फ्रॉम द अदर ऍप्लिकंट्स. आणि आपण असं काही सांगू शकता की जे आपल्याला काय करू शकते, इतर अर्जदारांपेक्षा वेगळं करेल. अशा प्रकारे तुम्ही काय करायचं चौथ्या पॅरेग्राफमध्ये त्याबद्दल माहिती द्यायची आहे, तुमच्या एक्सपिरियन्सबद्दल, किंवा तुम्ही एखादी इंटर्नशिप त्या फील्डमध्ये केलेली आहे किंवा एखादा प्रोजेक्ट केलेला आहे तर त्याचा उल्लेख तुम्हाला तिथे करायचा आहे, जेणेकरून तुमचा जो ऍप्लिकेशन असेल तो इतरांपेक्षा कसा असेल तर वेगळा असेल. इन द कंक्लुडिंग पॅरेग्राफ म्हणजे शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये, स्टेट हाऊ ऍडमिशन टू दिस पर्टिक्युलर कोर्स युनिव्हर्सिटी वुड बी बेनिफिशियल टू यू अँड हाऊ यू लुक ऍट इट फ्रॉम अ लॉंग टर्म करिअर पर्स्पेक्टिव्ह. याचा अर्थ असा होतो की स्टेट हाऊ ऍडमिशन टू दिस पर्टिक्युलर कोर्स, तुम्ही या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताय, ओके, स्टेट हाऊ ऍडमिशन टू दिस पर्टिक्युलर कोर्स म्हणजे या पर्टिक्युलर कोर्सला तुम्ही ऍडमिशन घेताय युनिव्हर्सिटीमध्ये, वुड बी बेनिफिशियल टू यू म्हणजे एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये एखाद्या पर्टिक्युलर कोर्सला तुम्ही ऍडमिशन घेताय ते तुम्हाला कसं बेनिफिशियल आहे, कसं तुम्हाला ते फायद्याचं ठरेल, हे तुम्हाला सांगायचं आहे शेवटच्या पॅरेग्राफमध्ये. अँड हाऊ यू लुक ॲट इट फ्रॉम अ लॉंग टर्म करिअर पर्स्पेक्टिव्ह, आणि आपण या कशाप्रकारे म्हणजे जे ठरवलेलं आहे ते त्याला तुम्ही कशाप्रकारे दीर्घकालीन करिअरच्या दृष्टिकोनातून कसं पाहता, हे तुम्हाला त्यामध्ये एक्सप्लेन करायचं आहे शेवटच्या पॅरेग्राफमध्ये. राईट द स्टेटमेंट ऑफ पर्पज इन क्लिअर अँड लुसिड लँग्वेज. आणि जे काही तुम्ही लिहिणार आहात स्टेटमेंट ऑफ पर्पज, तो तुम्ही क्लिअर म्हणजे स्पष्ट आणि सुबोध अशा लँग्वेजमध्ये तुम्हाला तो लिहायचा आहे. डू नॉट मेक स्पेलिंग ऑर कन्स्ट्रक्शन मिस्टेक्स. शब्दलेखन स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा मग वाक्याची जी बांधकाम असेल, वाक्याचं जे वाक्य बनवतो तुम्ही त्यामध्ये काय करू नका, चुका करू नका. यू शुड बी कन्व्हिन्सिंग. तुम्ही कसं असावं तर कन्व्हिन्स करणारे तुमचे वाक्य असावेत, म्हणजे समोरच्याला ते काय खात्री देणारे असे वाक्य असावेत किंवा समोरच्याला पटवणारे ते वाक्य असावेत. शो डिटर्मिनेशन इन युअर करिअर. तुमच्या आपल्या तुमचं जे करिअर आहे त्याच्याबद्दल काय दाखवतं, तुमचा दृढ निश्चय तुम्ही दर्शवला पाहिजे. युअर पर्पज ऑफ चूजिंग दिस पर्टिक्युलर कोर्स अँड युनिव्हर्सिटी शुड बी इन अ अकॉर्डन्स विथ युअर करिअर. याचा अर्थ असा होतो की विशिष्ट अभ्यासक्रम आणि विद्यापीठ निवडण्याचा आपला हेतू आपल्या कारकिर्दीनुसार असावा, ओके. तुमचा जो तुम्ही विद्यापीठ निवडणार आहे किंवा अभ्यासक्रम निवडणार आहे त्याचा जे काही हे असेल हेतू, तो कसा असावा तर तुमच्या करिअरनुसार असावा. रिमेंबर दॅट युअर पर्सनॅलिटी इज रिफ्लेक्टेड थ्रू दिस. लक्षात ठेवायचं आहे की तुमचं व्यक्तिमत्व काय होणार आहे तर या एसओपीमधून प्रतिबिंबित होणार आहे. हायलाइट युअर क्वालिटीज life experiences in such a way that your application should be stand out from the rest. Highlight your qualities म्हणजे आपले जे गुण आहेत किंवा life experience म्हणजे जीवनाचे अनुभव आहेत, या अशा प्रकारे हायलाइट करायचे आहेत की आपला जो ऍप्लिकेशन आहे, आपला जो एसओपी आहे, इट शुड बी स्टँड आउट ऑफ द रेस्ट. तो कसा असेल तर इतरांपेक्षा कसा दिसेल तर वेगळा दिसेल. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं ऍप्लिकेशन किंवा मग तुमचं जे हे आहे काय म्हणतो आपण त्याला थोडक्यामध्ये एसओपी आहे तो वेगळा असावा. चला तर बघूया पुढे. सॅम्पल दिले बघा, लुक ॲट द सॅम्पल ऑफ एसओपी गिवन हिअर. एक एसओपी दिलेला आहे त्याचं सॅम्पल आपण आता अभ्यासणार आहोत. आय स्टडी इन अ स्कूल दॅट लेज ग्रेट इम्पसाइज ऑन को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज एस्पेशली स्पोर्ट. मी अशा शाळेत शिकतो किंवा मी अशा शाळेत अभ्यास करतो की ज्या शाळेत काय असतं तर ग्रेट एम्पसाइज म्हणजे विशेषतः जोर दिला असतो कशावर, को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, ओके, कशामध्ये स्पेशली स्पोर्टवर काय दिला आहे तर भर दिलेला आहे. आय एक्सेल इन हॉकी अँड स्विमिंग. मी काय केलं तर हॉकी आणि पोहण्यात उत्कृष्ट कामगिरी केली. इन हॉकी आय हॅव बीन इन द स्कूल ए टीम राईट फ्रॉम द एज ऑफ 7. आणि मी काय आहे तर हॉकीमध्ये वयाच्या 7व्या वर्षीपासून शाळेच्या असंघात होतो.
दिस असोसिएशन विथ हॉकी हैज इम्प्रूव्ड माय हैंड आई कोऑर्डिनेशन एंड माय एबिलिटी टू स्टे फोकस इन एनी गिवन सिचुएशन एट्रीब्यूट्स इसेन्शियल फॉर सक्सेसफुल इंजिनियर. आता हॉकीच्या हॉकीमध्ये जे काय आहे म्हणजे कंटिन्युअसली हॉकीच्या असोसिएशनमध्ये राहिल्यामुळे मी एक माझ्यात इम्प्रूव्हमेंट झाली. कशा म्हणजे हातात आणि डोळ्यात जे कॉर्डिनेशन आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारचा समन्वय तयार झाला आणि माय ॲबिलिटी टू स्टे फोकस आणि माझी ॲबिलिटी फोकस राहण्यासाठी काय झाली तर म्हणजे एखादी सिच्युएशन दिली तर त्यावर माझं जी काही ॲबिलिटी आहे क्षमता आहे ती काय झाली तर विकसित झाली इसेन्शियली फॉर अ सक्सेसफुल इंजिनियर आणि याच्यामुळे काय होईल तर निश्चितच मला फायदा होईल इंजिनियर होण्यासाठी. त्यानंतर दिलेलं आहे आउटसाईड ऑफ स्कूल शाळेव्यतिरिक्त शाळेबाहेर आय पिक अप द स्पोर्ट ऑफ क्रिकेट विच इनिशियली बिगन ॲज अ फॅमिली आउटिंग आणि मी शाळेव्यतिरिक्त किंवा शाळेच्या बाहेर मी क्रिकेट क्रिकेट हा खेळ उचलला जो सुरुवातीला कौटुंबिक आउटिंग म्हणून सुरू झाला म्हणजे कुटुंबासोबत बाहेर गेलं म्हणून तुम्ही खेळत होतो अशा प्रकारे सुरुवात झाली. लेटर ऑन आय इमेन्स माय सेल्फ इन द स्पोर्ट पुढे मी या खेळामध्ये काय झालं तर मग्न पुढे या खेळामध्ये स्वतःला मी मग्न केलं. क्रिकेट हॅज हेल्प माय बिल्डिंग ऑन माय लेवल ऑफ कॉन्सन्ट्रेशन. आता या क्रिकेटमुळे काय झालेलं आहे तर माझी की एकाग्रता आहे ती काय झालेली एकाग्रता जी आहे ती काय झालेली तर कॉन्सन्ट्रेशनची जी एकाग्रता आहे एकाग्रता जी आहे ती काय झाली त्या पातळीमध्ये काय झाली तर मला सुधारणा झालेली आहे. आणि त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन कम्स आउट ऑफ कॉम्बिनेशन ऑफ कॉन्फिडन्स अँड हंगर आणि एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कशामुळे येतं तर कॉम्बिनेशन ऑफ एकाग्रता एक कॉम्बिनेशन आहे कशाचं आत्मविश्वास आणि हंगर हंगर म्हणजे काय ते जाणून घेण्याची गोष्ट हे काय याच्यामुळे काय होतं तर कॉन्सन्ट्रेशन निर्माण होतं. त्यानंतर दिलं आहे दीज आर वर्ड्स दॅट एव्हरी इंजिनियर शूड लीव बाय हँड इनसॅटिएबल हंगर टू बी द बेस्ट डिझाईन. आता हे जे शब्द आहेत कोणते कॉन्सन्ट्रेशन कम्स आउट ऑफ कॉम्बिनेशन ऑफ कॉन्फिडन्स अँड हंगर हे जे शब्द आहेत हे काय करतात तर प्रत्येक इंजिनियरमध्ये एक भूक निर्माण करतात कशा संदर्भात तर टू बी द बेस्ट इन डिझाईन रिसर्च अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ मशीन कशा संदर्भात तर जे मशीन्स आहेत किंवा त्यांचे सब सिस्टीम्स आहेत त्यांचे डिझाईन अँड रिसर्च आणि ते चांगल्या प्रकारचे मॅन्युफॅक्चर करावेत यासाठी एक वेगळ्या प्रकारची भूक हे शब्द निर्माण करतात. वी रन अ डेली मशीन फीडिंग प्रोग्राम इन अवर टेम्पल वेअर एव्हरी वन इज वेलकम. आम्ही आमच्या मंदिरामध्ये दररोज काय करतो तर एक जेवण देण्याचा प्रोग्राम चालवतो जिथे सर्वांचं स्वागत आम्ही करतो. आय हॅव टेकन पार्ट इन दिस सर्व्हिस नियरली एव्हरी विकेंड आणि मी जवळजवळ प्रत्येक विकेंडला म्हणजे शनिवारी व रविवारी या सेवांमध्ये काय करतो भाग घेतो. आय हॅव ऑल्सो टेकन पार्ट इन सेव्हरल अदर कम्युनिटी सर्व्हिस व्हेंचर सच ॲज प्लांटिंग ट्री इन अ बीड ऑफ रिड्यूस डिफॉरेस्टेशन. मी जंगलतोड कमी करण्यासाठी वृक्ष लागवड करण्यासारख्या इतर समाजसेवी उपक्रमातही भाग घेतला आहे. आय ऑल्सो पार्टिसिपेटेड इन अन इपलिप्सी walk in order to collect money to help the treatment of people who can't afford the medical care required to treat epilepsy. ata yachi epilepsy ek prakar cha rog ahe jo chalnya sandarbhat cha ahe tar ek prakar cha rog ahe tu okay epilepsy tar ta je loka kay karu shakat nahi epilepsy ji treatment karu shakat nahi kiva tacha kharcha bagu shakat nahi tyachyasathi mi kay kele tar ek mhanje I also participate in epilepsy walk ati je epilepsy walk ahe tyamadhe mi kay kele tar पार्टिसिपेट केलेलं आहे कशासाठी तर पैसे कलेक्ट करण्यासाठी जेणेकरून जे लोक ग्रस्त आहेत इपिलेप्सीना त्यांना काय केलं जाईल तर ट्रीट केल्या जाईल. आय बिलीव्ह दॅट आय एम अ सुटेबल कॅन्डिडेट फॉर द कोर्स सिन्स द सब्जेक्ट आय हॅव पिक्ड फॉर माय अंडर ग्रॅज्युएट कोर्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मला वाटतं की मी सुटेबल कॅन्डिडेट आहे मला असा विश्वास आहे की मी सुटेबल कॅन्डिडेट आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या साठी कारण मी त्यासाठी काय कुठले विषय निवडले होते तर बघा नेमली फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स कारण मी अंडर ग्रॅज्युएटसाठी फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स विषय निवडले होते. हॅव एक्सपोज मी टू हाय लेवल ऑफ क्रिटिकल थिंकिंग आणि यामुळे काय झालं तर एक हाय लेवलचं क्रिटिकल थिंकिंग ही गोष्ट माझ्यामध्ये डेव्हलप झाली. त्यानंतर दिलं आहे थ्रू आउट हायस्कूल आय हॅव बीन अ प्रॅक्टिकल थिंकर ज्यावेळेस म्हणजे शाळेपासूनच मी कसा होतो एक प्रॅक्टिकल थिंकर होतो म्हणजे व्यावहारिक विचारवंत झाला पण म्हणू शकतो प्रॅक्टिकल थिंकर करेक्ट. माय पॅशन फॉर फिजिक्स हॅज हेल्प माय ॲनालिटिकल स्किल माझं जे काही आनंद आवड होती कशामध्ये फिजिक्समध्ये त्याचा फायदा मला झाला कशासाठी तर माझं ॲनालिटिकल स्किल जे आहे ते काय झालं त्यामुळे सुधारलं. त्याचबरोबर मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्पेशली अप्लाय फंडामेंटल मॅथ्स अँड फिजिक्स जे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे ते स्पेशली काय करतं तर जे फंडामेंटल मॅथ्स अँड फिजिक्स आहे त्याचे लॉज वापरतात कशासाठी तर
जी मशीन्समध्ये येणारे प्रॉब्लेम आहे ते शोधण्यासाठी किंवा मग त्याचा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. ओके, चला शेवटचा पॅरेग्राफ बघूया. आय बिलीव्ह दॅट द यू के इज द आयडियल लोकेशन फॉर माय चॉईस ऑफ स्टडी ॲज इट इज नोन टू हॅव द बेस्ट युनिव्हर्सिटीज फॉर इंजिनिअरिंग ऑफरिंग टॉप नॉच फॅसिलिटीज इन रिसर्च डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग. याचा अर्थ सांगतो थोडक्यामध्ये, असा माझा विश्वास आहे की यू के जे आहे ते माझ्या अभ्यासाच्या निवडीसाठी एक आदर्श स्थान आहे, कारण तिथे काय तर उत्तम असे अभियांत्रिकीसाठी विद्यापीठे आहेत जे संशोधन डिझाईन आणि उत्पादन मॅन्युफॅक्चर म्हणजे उत्पादन ओके या क्षेत्रासाठी या क्षेत्रातील उत्कृष्ट सुविधा ते उपलब्ध करतात. द यू के हॅज सम ऑफ द ग्रेटेस्ट कंपनीज विच पायोनियर्ड ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग टू व्हॉट इज टुडे फॉर एक्झाम्पल ॲस्टन मार्टिन आणि अँड जॅग्वार लँड रोवर. आता यू केकडे अशा महान कंपन्या आहेत ज्यांनी काय केलं तर ऑटोमोटिव्ह जे काही आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा जो काय आताचं काळ आहे त्यामध्ये त्यांनी काय केलं तर काम केलं आहे. काही एक्झाम्पल सांगितले त्यांनी जे ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंगच्या फील्ड्स आहेत त्यामध्ये दोन कंपनीचे नावे बघा, ॲस्टन मार्टिन आणि जॅग्वार लँड रोवर. ओके, चांगल्या प्रकारच्या कंपन्या यू केकडे आहेत, महान अशा कंपन्या आहेत. I hope to secure admission that will provide me with the opportunity to fulfill my dreams. आता मला शेवटी तो असं म्हणतो की मला आशा आहे की प्रवेश निश्चित करून मला माझी स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळेल. इथे हा जो पहिला सॅम्पल आहे तो काय होऊन जातो, संपून जातो. आय होप, मला अशी आशा आहे की तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज काय आहे त्याची कॉन्सेप्ट आणि त्याचबरोबर आईस ब्रेकर समजलेला आहे. याचा जो सेकंड पार्ट आहे त्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत ब्रेनस्ट्रोमिंग. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन ब्रेनस्ट्रोमिंग बघू शकता. चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करताना बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू अँड टेक केअर.